अभिनेत्री मनवा नाईक सोबत घडलेला धक्कादायक प्रसंग समोर आलाय. मनवाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या सोबत घडलेल्या प्रसंगाविषयी भाष्य केलं होतं. मनवाने BKC परिसरात कॅब बुक केली होती. त्यानंतर या प्रवासात तिला एकदा नाही तर अनेकदा भयंकर प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. टॅक्सीत बसल्यानंतर मनवाच्या लक्षात आलं की चालक सतत फोनवर बोलतोय. मनवाने त्याला फोनवर न बोलण्यास सांगितलं. इतकंच नव्हे तर त्याने पुढे जाऊन सिग्नलही तोडला. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्याची गाडी अडवली तेव्हा तो पोलिसांशी देखील वाद घालत होता. यानंतर त्या चालकाने मनवालाच उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. पुन्हा टॅक्सीत बसल्यानंतर ड्रायव्हरने मनवाला धमकी दिली. तिला धमकावलं, थांब तुला बघतोच अशा धमक्या तो देत होता. त्याचं हे वर्तन पाहून मनवाने त्याला गाडी पोलीस स्टेशनच्या जवळ घ्यायला सांगितली पण त्यानं तेही ऐकलं नाही. तो मनवाला सतत धमकी देत होता. यानंतर मनवाने उबेर सेफ्टीला फोन केला पण तिथूनही तिला कोणतीच मदत मिळाली नाही. त्या ड्रायव्हरने गाडी सुनाभट्टीच्या दिशेने वळवली आणि कुणाला तरी फोन केला. हे मनवाच्या लक्षात आल्यानंतर ती घाबरली आणि तिने गाडी थांबवण्यासाठी सांगितलं पण ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही. यानंतर मनवाने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकल्यानंतर दोन बाईक चालक आणि रिक्षा चालकांनी सतर्क होऊन मनवाची टॅक्सी थांबवली आणि मनवाची सुटका झाली. या प्रकरणात मनवा सुखरूप असल्याचं तिनं सांगितलं. शिवाय मनवासोबत गैरवर्तन करणाऱ्या त्या कॅब चालकाला बेड्या ठोकण्यात आल्यात. यासाठी मनवाने मुंबई पोलिसांचे आभार मानलेत. त्याचं नाव मोहम्मद मुराद आजम अली असून तो 24 वर्षांचा आहे. या प्रकरणानंतर मात्र कॅबमध्ये बसताना आणखी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, लेट्स अप मराठी, मुंबई.